ओम नमो नारायणा। शारदीय नवरात्र सुरू आहेत आणि प्रत्येकजण देवी दुर्गेस प्रसन्न करवण्याचा प्रयत्न करत आहे। अनेकजण वेगवेगळ्या प्रकारचे नैवेद्य 9 दिवस देवीला अर्पण करतात। मित्रांनो, आपण जे काही उपाय करता ते पूर्ण श्रद्धेने आणि भक्तिभावाने करा, त्या उपायांचं फळ आपणास नक्की मिळेल। आज आपण काही अशा वस्तू पाहणार आहोत की ज्या देवी दुर्गेस या नवरात्रीत अर्पण केल्यास देवी प्रसन्न होते आणि आपल्या भक्तांच्या मनातील सर्व इच्छांची पूर्तता नक्की करते। मित्रांनो, या वस्तू भाग्योदय करणाऱ्या आहेत, नशीब प्रबळ बनवणाऱ्या आहेत, जीवनातील कष्ट बाधा संकटे दूर करून धन वैभव ऐश्वर निर्माण करणाऱ्या आहेत। देवी दुर्गेला शक्ती स्वरूपिणी म्हटलेलं आहे, म्हणजेच ती प्रत्यक्ष शक्तीचं स्वरूप आहे। आपल्याला जे जे काही हवं आहे ते सर्व काही देण्यास देवी दुर्गा समर्थ आहे। देवी ही कोमल हृदय आहे, आपल्या पुत्र पौत्रांचं नेहमीच कल्याण व्हावं, त्यांचं घर त्यांचं जीवन धन वैभव ऐश्वर्याने परिपूर्ण असावं अशीच देवीची कामना असते। मित्रांनो, व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी नम्र विनंती आहे की कॉमेंटमध्ये जय जगदंब किंवा जय दुर्गा माता लिहिण्यास विसरू नका, किंवा अंबे माता की जय असंही आपण लिहू शकता। आणि हो, जर चॅनलवर आपल्या ओनली मराठी या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून अशाच प्रकारची धार्मिक माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्यास आम्हाला मदत आणि प्रोत्साहन मिळेल। आणि हो, व्हिडिओज आवडत असतील तर कृपया लाईक करत चला, कारण आपण नंतर लाईक करायला विसरून जाता। मित्रांनो, आपण नवरात्रीचं व्रत नवरात्रीचा उपवास करत असाल किंवा करत नसाल तरीसुद्धा हे उपाय आपण करू शकता। मित्रांनो, यातील पहिली जी वस्तू आहे ती आहे शिवलिंगीचं मूळ। शिवलिंगी नावाचं झाड तुमच्या घराच्या आसपास तुम्हाला नक्की दिसून येईल। या नवरात्रीमध्ये या शिवलिंगीचं थोडंसं मूळ आपण माता दुर्गेस नक्की अर्पण करा। मित्रांनो, हे मूळ अर्पण केल्यानंतर ते नवरात्री संपेपर्यंत त्याच ठिकाणी ठेवा, हे मूळ सिद्ध होईल। आणि त्यानंतर असं हे सिद्ध झालेलं शिवलिंगीचं मूळ आपण आपल्या तिजोरीत ठेवल्यास, जिथे तुम्ही पैसे ठेवता त्या पैसे ठेवण्याच्या जागी ठेवल्यास जीवनात पैसा कधीच कमी पडत नाही। दुसरी वस्तू आहे अपराजिता किंवा विष्णुकांता, याला महाराष्ट्रात गोकर्ण असंही म्हणतात। या अपराजितेचं पुष्प फूल हे 1000 कमल पुष्पांच्या समान फळ प्रदान करतं, म्हणजेच 1000 कमळाची फुले जर आपण देवी दुर्गेच्या चरणी अर्पण केलीत आणि केवळ हे एक गोकर्णाचं फूल अर्पण केलं तर दोन्हींचं फळ हे समान आहे। हे फूल माता लक्ष्मीस अत्यंतिक प्रिय आहे, देवी दुर्गेस सुद्धा अत्यंत प्रिय आहे। आणि म्हणून या नवरात्रीमध्ये हे एक फूल आपण मोठ्या भक्तिभावाने देवी दुर्गेस अर्पण करा, देवीची असीम कृपा प्राप्त होते। ज्यांना शक्य आहे त्यांनी 9 दिवस किंवा यावर्षी 8 दिवसांचे नवरात्र आहेत, सलग 8 दिवस हे फूल मातेच्या चरणी नक्की अर्पण करा। तिसरी वस्तू आहे बेलगिरी, म्हणजेच बेलाच्या झाडाचं जे फळ आहे त्यातला जो गर आहे तो आपण मातेस नैवेद्य म्हणून अर्पण करावा, याने सुद्धा दुःख कष्ट दूर होतात। चौथी वस्तू आहे कडुलिंबाचं मूळ। होय, कडुलिंब आपल्या सर्वांना माहिती आहे। या कडुलिंबाच्या मुळामध्ये देवी दुर्गेच्या 21 बहिणी वास करतात, आणि म्हणूनच या कडुलिंबाचं थोडंसं मूळ अगदी स्वच्छ धुवून जर आपण ते देवी दुर्गेस या नवरात्रीत अर्पण केलं तर देवी दुर्गा नक्कीच प्रसन्न होते, आपल्या मनातील इच्छांची पूर्तता करते। पाचवी वस्तू आहे कवडी। तसं तर कवडीला लक्ष्मीचं स्वरूप मानण्यात आलेलं आहे, ती लक्ष्मी स्वरूप आहे, कारण या कवडीची उत्पत्ती ही समुद्र मंथनातून झाली होती। ज्याप्रकारे माता लक्ष्मी समुद्र मंथनातून बाहेर पडल्या, अगदी त्याचप्रकारे कवडीची उत्पत्ती सुद्धा समुद्र मंथनातून झालेली आहे। आणि म्हणूनच या नवरात्रीमध्ये देवी दुर्गेच्या चरणी ही कवडी अर्पण केल्यास देवी दुर्गा प्रसन्न होते आणि आपलं घर धनधान्याने स्वयंपूर्ण बनवते। ही अर्पण केलेली कवडी 9 दिवस त्याच ठिकाणी ठेवून नवरात्रीच्या अंतिम दिवशी जेव्हा तुम्ही नवरात्रीचं उत्थापन करणार आहात, ही कवडी लाल कपड्यामध्ये गुंडाळून आपल्या तिजोरीमध्ये ठेवण्यास विसरू नका। संपूर्ण वर्षभर धन वैभव पैसा तुमच्याकडे येत राहील। पुढची वस्तू आहे दुर्गा बिसा यंत्र। हे दुर्गा मातेचं अत्यंतिक प्रभावशाली यंत्र आहे। मित्रांनो, हे दुर्गा बिसा यंत्र तांब्याचं किंवा पितळेचं नक्की खरेदी करून ते या नवरात्रीमध्ये देवी दुर्गेच्या चरणी अर्पण करा, ते सिद्ध होईल। आणि त्यानंतर नवरात्र संपल्यानंतर ते आपल्या तिजोरीमध्ये आपण ठेवू शकता, धन वैभव सुख समाधान सर्व गोष्टींची प्राप्ती होते। पुढची वस्तू आहे बेलपत्र।
मित्रांनो, बेलपत्र म्हणजे बेलाची पानं. ज्या प्रकारे शिवशंभूंना बेलपत्र अत्यंतिक प्रिय आहेत, अगदी त्याच प्रकारे दुर्गेच्या नऊ रूपांना सुद्धा बेलपत्र आपण नक्की व्हा. आणि ज्यांना शक्य आहे त्यांनी या बेलाच्या 21 पानांची माळ ही देवी दुर्गेस अर्पण केल्यास अत्यंतिक शुभ फळे मिळतात, देवी नक्की प्रसन्न होते. मित्रांनो, सोबतच जे मंदार म्हणजे जे रुईचं झाड आहे, अगदी आपल्या भागामध्ये रुई ही अगदी सहजासहजी उपलब्ध होते, या रुईच्या झाडाचं जे लाकूड आहे त्याला काष्ठ आपण म्हणतो. या काष्ठाची माळ म्हणजे या लाकडाची माळ करून ती जर आपण देवी दुर्गे अर्पण केली तर त्यामुळे सुद्धा देवी अत्यंतिक प्रसन्न होते. आणि मित्रांनो, शेवटची वस्तू जी यापूर्वीही सांगितली होती ती म्हणजे जास्वंदाचं फूल. अशी मान्यता आहे की एक जास्वंदाचं फूल देवी दुर्गेस अर्पण केल्यास 1,00,000 कमलपुष्प अर्पण केल्या समान फळ आपणास प्राप्त होतं. एका बाजूला 1,00,000 कमळाची पुष्प आणि दुसऱ्या बाजूला फक्त 1 लाल जास्वंदीचं फूल, या दोन्हींचं फळ हे समान आहे. केवळ हे फूल अर्पण करताना ओम दुम दुर्गाय नमहा, ओम दुम दुर्गाय नमहा, ओम दुम दुर्गाय नमहा या मंत्राचा मात्र जप नक्की करा. आणि ज्यांना शक्य आहे त्यांनी नवरात्रीतील सर्व दिवशी प्रत्येक दिवशी लाल जास्वंदीची माळा ही देवीस अर्पण करून पहा, देवी नक्की प्रसन्न होते. मित्रांनो, अशाच प्रकारचे अनेक उपाय आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत, त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. ओम नमो नारायणा.